विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात 1 कोटींचं अफीम जप्त करण्यात आलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं 3 जणांना अटक केली आहे. सुमेर जयरामजी बिश्नोई, चावण सिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्र सिंग महेंद्र सिंग राजपूत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. पुण्यातील गोकुळनगर भागात राजस्थानची टोळी ही अफीमची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी छापा टाकून 3 किलो 214 ग्रॅम अफीम जप्त केलं. आता ही टोळी नेमकी कुणाला अफीमची विक्री करणार होती याचा पोलीस शोध घेत आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे